एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं कोणामुळे मुख्यमंत्री झालो नाशिक शहरातील बी ए पी एस स्वामीनारायण मंदिरातील मूर्तीप्रतिष्ठा महोत्सवाअंतर्गत मंगळवारी नाशिक शहरातून भव्य नगर शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत देशाच्या विविध भागातून आलेल्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह वेगवेगळ्या महापुरुषांची वेशभूषा करून सहभाग घेतला या मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला येण्याचे भाग्य मला लाभले होते त्यानंतर आज या मूर्ती प्रतिष्ठा विधी समारंभाला देखील माझ्या असते पार पडलेला आहे याबद्दल समाधान वाटत असल्याची भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली तसेच स्वामीनारायण यांची कृपा म्हणूनच मी मुख्यमंत्री झालो असेही ते म्हणाले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले हे मंदिर भारतीय संस्कृती आणि संस्काराचे जतन करणारे ठिकाण आहे याशिवाय राष्ट्रीय एकात्मता ही खऱ्या अर्थाने मंदिराच्या माध्यमातूनच टिकून राहते तीन वर्षात नाशिकमध्ये मंदिर उभारण्यात आले ही बाप असंभवित आहे धार्मिक नगरीबरोबरच मंत्रनगरी म्हणून नाशिकची ओळख आहे आता पर्यटन देखील वाढणार असून मंदिरात येऊन भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान शिंदे यांनी केले मंदिर प्रशासनाने जनतेची सेवा करावी त्यांच्या पाठीमागे सरकार भक्कमपणे उभे राहील असेही शिंदे यांनी सांगितले इतकंच काय तर तीन महिन्यापूर्वी राज्यात आपलं सरकार आले हे सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे त्यामुळे हे तुमचं सरकार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे नाशिक दौऱ्यावर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या समवेत या सोहळ्याला प्रसंगी नव्याने पालकमंत्री झालेले दादा भुसे आमदार सुहास कांदे खासदार हेमंत गोडसे हे, हे देखील उपस्थित होते